जुने नाशिक परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जुने नाशिक परिसर पुन्हा सील करण्याचे आदेश काढले. यंदाचा आदेश विशेष करून असे आहे की पुढील आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन राहणार नाही, त्यामुळे जुने नाशिकचा बराचसा भाग बंद करण्यात आला आहे, मात्र दुकाने सुरळीत सुरू आहे. आता आम्ही सारडा सर्कल या ठिकाणी आहोत. हे फाडके रोड असून हा मुख्य बाजारपेठ समजला जातो. येथील हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इथून ये जा संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आत्ताच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी या ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला. त्याचप्रमाणे कमिशनर ऑफ पोलीस विश्वास नागरे पाटील देखील स्वतः काही वेळाने इकडे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जुने नाशिक परिसरात येणारे सर्व प्रकारचे मार्ग जवळपास बंद करण्यात आले आहेत. त्यात साडा सर्कल फाळके रोड असून त्याच्यापुढे राजवाडा, मोठा राजवाडा आहे, त्याच्यापुढे द्वारकापासून पण बंद करण्यात आला आहे. देशदूत प्रतिनिधी फारूक पठाण, नाशिक.